उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथे अत्यंत क्षुल्लक कारणावरून पारधी समाजातील 20 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी 6 जणांविरोधात खून आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यात बुकनवाडी शिवारात गायरान क्षेत्रात 19 ऑगस्ट रोजी 1 सुमारास पारधी समाजातील 20 वर्षीय तरुण सुरेश काळे यांनी महिलेच्या समोर लघुशंका केल्याचा राग मनात धरून त्यास शिवीगाळ करत मारहाण करत त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पांडुरंग वाकुरे, बालाजी वाकुरे, पोपट वाकुरे, योगेश वाकुरे, समाधान वाकुरे, अंकुश बुकन यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील करत आहेत. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अनंत साखरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद.